नमस्कार, मी प्रमिला, तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाईमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण अतिशय सुंदर साध्या ब्लाउज पीसवर गळा बघणार आहोत। उंची 15.5 घेतलेली आहे, घडी 11.5 आहे, मुंडा 6.5, त्यानंतर 3 आणि 6.5 घेतलेलं आहे शोल्डर। साईज कोणतीही असू द्या, तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता। मागील गळा आहे 10.5 इंचाचा, हा तुमच्या आवडीनुसार आहे। चौकोन करायचा आहे। साध्या पिसावर अतिशय सुंदर दिसणारा कोणत्याही ब्लाउज तुम्ही ट्राय करू शकता। सुंदर आणि सोपा गळा आहे, डिझायनर पण आणि अतिशय छान दिसणारा हा गळा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चौकोनच्या बाहेर कमीत कमी 1 इंच किंवा 1/2 इंच तुम्हाला डीप पाहिजे असेल तर आपला आकार देऊन घ्यायचा आहे। जसा आकार दिला तसा कट करायचा आहे। वरचा आकार थोडासा फुगीर, खालच्या चौकोनपासून वरती 2 पर्यंत थांबायचं आहे। सुंदर असा गळा आपला तयार आहे। आता त्यानंतर आपल्याला कॅनव्हस पेपर इथं वापरायचा आहे। तर खूप जणींचं म्हणजे ताईंचं असं म्हणणं आहे की आम्हाला जो कॅनव्हस पेपरचा गळा आहे तो जमत नाही। तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा गळा सांगते कॅनव्हस पेपरवरचा। जर तुमचा ब्लाउज पीसचा कपडा जाडमधून असेल तर तुम्ही असं कॅनव्हस पेपर तिथे लावू शकता किंवा त्याचा वापर करू शकता। तर डबलचा कॅनव्हस पेपर घेतला आहे आणि जसा गळा आहे तसा आखून घेतला आहे। साईडला 1/2 ते 1/2 इंचाचा अंतर ठेवून पुन्हा तो गळा आखून घेतला आहे। आता कट करायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये कॅनव्हस पेपर लावला जातो आणि जो पट्टीचा आहे तोही मी तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल। तर आता जो सोपा आहे, सगळ्यात कमी वेळेत बनणार आहे, तोही तुम्हाला मी दाखवते। फक्त तुम्हाला कॅनव्हस पेपर असा वापरायचा असेल तर तुम्हाला ब्लाउज पीसचा कपडा एकदम रफ किंवा जाडमधून पाहिजे। आता आपण खाली सुईचा कपडा ठेवला आहे ब्लाउज पीसचा, त्यावरती अस्तर आणि आता जी कॅनव्हस पेपरची पट्टी आपण कापून घेतली म्हणजे जी ठेवलेली आहे गळ्याच्या आकारानुसार ती ठेवायची। जसा आकार आहे गळ्याचा तसाच आपल्याला तो शिलाई करून घ्यायचा आहे। कॅनव्हस पेपर पण लावून होतो, कमी वेळेत पण होतो आणि अतिशय सुंदर फिनिशिंग पण येते। तुम्ही असा पण कॅनव्हस पेपर लावू शकता। खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर शिलाई पूर्ण आपली झालेली आहे। आता आपल्याला इथे तिरकी कातर थोडीशी अंतरावरती घ्यायची आहे। तर जिथे कोण आहे तिथे थोडी जास्त फक्त आपल्याला शिलाई बनाय द्यायची। साईडला ही तिरकी कातर आपल्याला द्यायची असते। आता पूर्ण दुमडायचं आहे। कॅनव्हस पेपर बरोबर मधोमध जाईल आणि जी अस्तरची बाजू आहे ती आतली साईड येईल आणि वरची साईड आपली ब्लाउज पीसची असेल। तर 3 साईड आपली झालेली आहे, बरोबर दुमडलं गेलेलं आहे। तर या ठिकाणी फिनिशिंग बघू शकता किती छान आलेली आहे कॅनव्हस पेपरनी। पूर्ण प्लेन करायचं आहे। जसा आकार आहे तसाच एकदम पूर्ण प्लेन करत त्यावरती शिलाई घ्यायची। पुन्हा एकदम व्यवस्थित या ठिकाणी घ्यायचा आहे, म्हणजे जो आकार आपण दिलेला आहे तोच आकार या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित दिसला पाहिजे आणि आला पण पाहिजे। अशा पद्धतीने पूर्ण प्लेन करत चालायचं आहे कपडा, मग त्यावरती शिलाई घ्यायची। कधी कधी काय होतं, प्लेन न केल्यामुळं किंवा खालचं बघा आता हा कपडा कसा आतमध्ये गेला आहे तसंच त्यावरती आपली शिलाई जाते आणि मग गळ्याची फिनिशिंग आपल्याला छान दिसत नाही, व्यवस्थित येत नाही। तर तुम्ही व्यवस्थित चेक करायचे, जर आतमध्ये दुमडलेला असला कपडा तो व्यवस्थित बाहेर घ्यायचा आहे आणि मग त्यावरती शिलाई करायची। मुंडेला पण शिलाई करून घेऊया, म्हणजे जे अस्तर आहे त्यानुसार या ठिकाणी आपल्याला करायची असते शिलाई। आणि बाकीचा जो थोडंफार ब्लाउज पीसचा कपडा जास्त होतो तर तो पुन्हा आपल्याला थोडासा कट करायचा असतो, म्हणजे अस्तर आपण व्यवस्थित कट करतो त्यामुळे फक्त अस्तरचीच बाजू आपल्याला ठेवायची असते। आता खालच्या साईडला पण आपण शिलाई करून घेतली, मुंड्याच्या बाजूला पण शिलाई। व्यवस्थित एकावर एक ठेवून पुन्हा चेक करायचे। आता कमरेचे टक्स, तर साधारणतः 3.5 टक्स या ठिकाणी घेतलेला आहे। गळ्यापासून कमीत कमी 2 इंचाचं अंतर ठेवायचे। दोन्ही टक्स झाले, कमरपट्टी आता
तर कमरपट्टी साधारणतः 1.5 इंचाची किंवा 2 इंचाची तुम्ही घेऊ शकता। 1.5 इंचाची शिलाई किंवा अर्ध्याची दिली तरी चालेल। त्यानंतर तिरकी कातर, पुन्हा समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती दापटी थोडेसे दुमडायचे। मधोमध 5 नंबरची शिलाई म्हणजे नंबर वाढवायचा आहे, तर इथे आपण हात शिलाई केल्यानंतर ही शिलाई काढू शकू। अशा पद्धतीने आता आपण इथे मोठा नंबरची शिलाई घेतलेली आहे। गळा पूर्ण तयार आहे, अतिशय सुंदर। आता आपल्याला हा साईडला ठेवून देऊया गळा, आणि जो कपडा उरलेला आहे थोडासा गोल्डन पिसामधला, तर तो आपण डिझाईनसाठी वापरणार आहोत। तर हा गळ्याचा डिझाईनचा होता, तर साधारणतः 1.5 इंचाची किंवा 1/4ची पट्टी तुम्ही इथे घेऊ शकता। तर 1/4 इंचाची पट्टी या ठिकाणी मी घेतलेली आहे, डबल केली आणि त्यावरती दिलेली आहे शिलाई। जशी आपली नाडी आपण बनवतो तशीच नाडी या ठिकाणी बनवायची आहे। तर थोडासा कपडा कट केलाय, आता मोठी सुई घेतली, त्याला 4 पदरी दोरा ओवलाय आणि सुईचा मागचा भाग बघा, सुईचा मागचा भाग पकडा आणि 3 ते 4 गाठ एकदम पॅकमध्ये देऊन घ्या, मागच्या भागाला द्यायचे एकदम, आणि जे सुईचा मागचा भाग आहे तोच वरती वरती घेत चालायचे। बघा, वरती वरती घेत चालायचे आणि कपडा खाली ओढायचा आहे। जशी आपण नाडी बनवतो ब्लाऊज पीससाठी तसंच सेम करायचं आहे। जाडसर नाडी या ठिकाणी आपल्याला बनवायची आहे, कारण आपल्या डिझाईनसाठीही वापरायची आहे। सुई पण कट करून साईडला काढून घ्यायची 1.5 इंचाचा। आता 1.5 इंचाचा गॅप ठेवून आपण प्रत्येक नाडी कट करणार आहोत। 1.5 इंचाचं अंतर ठेवायचे। सर्व नाडी आपण ह्याच पद्धतीने 1.5 इंचाच्या कट केले। आता आपल्याला आतल्या साईडनी जोडायचे आहे, तर थोडंसं दुमडलं आहे, बघा दुमडलं आहे, 1.5 इंचाचे आहे, 1/2 इंच दुमडण्यात जाईल। आणि 1ची ठेवा किंवा 1/2ची जरी ठेवली अंतर बाहेरचं तरी चालेल, आणि जो मधला गॅप आहे तो साधारणतः 1 ते 1.5चा ठेवला तरी चालेल। जशा तुमच्याकडे ज्या बनवलेल्या नाड्या आहेत त्या जास्त असतील तर 1चं ठेवा, थोडेसे कमी असेल तर 1.5चं ठेवा, काय हरकत नाही। एकसारखंच अंतर असू द्या, फक्त जे आपण जोडतोय ते एकसारखंच अंतर पाहिजे। आणि जी बाहेरची आपण दुमडून जी नाडी लावतोय जाडमधली, तिचं पण अंतर एकसारखंच असू द्या। तर सर्व डिझाईन आपण ह्याच पद्धतीने जोडून घेतलेली आहे। आता या ठिकाणी रेडीमेड नाडी आहे, तर ही आपण पिनच्या साह्याने, आता तशी जाणार नाही तर पिन लावून घेऊया, जी बांगडी पिन आहे ती घेतली आणि बरोबर त्यामधून ती घ्यायची, जी व्यवस्थित अशी ओढली जाते। रेडीमेड नाडी साधारणतः आता वरपासून तर आपल्याला खालपर्यंत यायचे, तर 15 इंच तुम्ही घेऊ शकता। जर तुम्हाला थोडीशी मोठी पाहिजे असेल तर थोडी जास्त पण घेऊ शकता। आता वरती गाठ देऊन घेऊया म्हणजे लक्षात येईल आपल्याला। दुसरी बाजू पण आपल्याला सेम ह्याच पद्धतीने करायची आहे। इथे थोडीशी आपण शिलाई मारून घेऊया म्हणजे नाडीवरती। दुसरी बाजू पण सेम ह्याच पद्धतीने आपल्याला करायची आहे। अतिशय सुंदर दिसणारा हा गळा आहे, गोल्डन पिसावरती अतिशय सुंदर दिसतो। कोणत्याही याच्यावर करा तुम्ही, असं काही हरकत नाही, अतिशय सुंदर आणि वेगळा पण आहे, छान पण दिसतो। नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला।
व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. टॉप शिले क्लासच्या अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. आता ही जी नाडी आहे आपण आता ती खाली तशी ठेवूया आणि इथे फूल बनवायचं आहे आपल्याला. तर फूल बनवताना आपल्याला साधारणतः इथे 3.5-3.5 इंचाचा आपण चौकोन घेतला आहे. डबलचं घे आता डबलचं चौकोन आपण दुमडायचं आहे आणि त्रिकोण करायचं आहे. आपल्याला अशा पद्धतीने इथे लावायचे आहे. त्यापूर्वी आपण लेस लावून घेऊना म्हणजे लेस लावून घेणार आहोत, कारण जर फूल तयार झालं तर त्यानंतर लेस लावता येते, तर लेस अगोदरच लावायची. तुम्हाला प्लेन लावायचं असेल तर तुम्ही प्लेन पण लावू शकता. त्रिकोण मध्ये शिलाई मधोमध नाडी ठेवायची आणि त्रिकोण मध्ये शिलाई घ्यायची मागे पुढे करत. शिलाई झाल्यानंतर बाहेरच्या साईडला कपडा घ्यायचं, सुंदर असं फूल तयार होतं. सुंदर असा गळा कमी वेळेत बनलेला आहे आणि तयार पण आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू सो मच माझा पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल. अशाच टॉप शिलाई क्लासवरच्या नवनवीन छान छान व्हिडिओ बघत चला, लाईक करत चला, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि ट्राय पण करा. इथे फूल एकदम तयार करून घ्यायचे वरच्या साईडला पॅकमध्ये मागे पुढे करत. जे फूल आपण बनवले ते ठेवायचे. सुंदर गळा आपला तयार आहे, कमी वेळेत पण होतो, दिसायलाही छान आहे. कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता.